सी, सेल्फ मेडिकेशन इज ऑलवेज बॅड. आणि या दिसानी ऑलरेडी द हॉर्मोनल बॅलन्स इज नॉट सो गुड. फॉर एक्झाम्पल, आता पिरियड रेगुलर एवप येच म्हणजे आय देर आर म्हणजे किने आय रेअरली फाईंड पेशंट्स हुज सायकल्स आर रेग्युलर नॉर्मल फ्लो आणि त्या बाबतीत तांकां काही इशू ना. मोस्ट ऑफ द पेशंट्स आर हॅविंग इरेग्युलर पिरियड्स. तातून पाळी तुमची बेगीन सुरू जाता ॲट द एज ऑफ 10 आणि आता ती 55 नंतर थांबता. सो दिस इज अ दिस फेज हॅज इन्क्रीज बाय ऑलमोस्ट 10 इयर्स. तातूनही हे गुळयो घेऊन तुम्ही पाळी फुडे व्हरता, मागीर ते कंटिन्युअस ते गुळयो घेता, हाचे डेफिनेटली दुष्परिणाम जावं शकता. कारण हे गुळयो थांबल्यानंतर मागीर खूप जणांक मागीर परत त्यांचं हॉर्मोनल बॅलन्स बिघडून इरेग्युलर पिरियड्स येतात. आणि लहान भुरग्यांक, इतल्या लहान भुरग्यांक तुम्ही ॲक्च्युली दिवपाक जायना. पण आता 10 वर्षाच्या भुरग्याची पाळी येता येऊ शकता म्हणून तुम्ही त्याला गुळयो देवप हे बरोबर नाही. म्हाका दिसना की हे आमच्या पूर्वजांनी सांगितले, कारण त्यावेळी इतल्या लहान भुरग्यांक पाळी येनाशिल्ली. दुसरी गोष्ट अशी की खूप वेळा लोकांची प्रेग्नन्सी असता ती कळना हाज्यामुळे. तांकां दिसता की आपण पाळी फुडें ढकलपाक ज्यो गुळयो घेतल्या ताज्यामुळे आपलो पिरियड येऊंक ना आणि म्हणून ती खूप दीस वाट पळयता. सो हाज्यामुळे खुबशी कॉम्प्लिकेशनां जावं शकता. केन्ना केन्ना प्रेग्नन्सी आमची युजली गर्भाशयान उरता, युट्रसान असता, पण खूपदा ती ट्युबान उरू शकता. आणि ही अशीच प्रेग्नन्सी जर लक्षात आयली ना, ज्या टायमार लक्षात येऊ जाय त्या टायमार, जाल्यार ती ट्यूब फुटून खूप व्हडली कॉम्प्लिकेशनां जावं शकता.